सर्वांनी लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही पण. 75 रुपयाला एक म्हणजे 3 सॅनिटरी पॅडचे 225 रुपये होतात, बरोबर? 75 रुपये टीपी रेटनी 225 रुपये होतात. तर 3 सॅनिटरी पॅडची एमआरपी किती होते? 525 रुपये होते, बरोबर? 525 रुपये एमआरपी होते. जर डीपी रेट बघितला तर आपल्याला 225 रुपये आहे 3 सॅनिटरी पॅडची, ठीक आहे? म्हणजे आता माझी पण एक शॉपी आहे इथे, आपली एचएचआयची फ्रँचायझी आहे माझ्याकडे पण. मग मी रिटेलमध्ये आपले सॅनिटरी पॅड कशी सेल करते ना, त्याची एक आयडिया तुम्हाला सर्वांना मला द्यायची आहे. तर मी काय करते, 2 सॅनिटरी पॅडवर 1 सॅनिटरी पॅड फ्री ठेवते. अशा पद्धतीत ठेवते, एमआरपीवर 2 सॅनिटरी पॅड विकायचे आणि त्याच्यावर 1 सॅनिटरी पॅड फ्री द्यायचा. म्हणजे 2 सॅनिटरी पॅड एमआरपीवर आपल्याला मिळतात किती? 350 रुपये. 350 रुपये मध्ये आपण त्यांना 3 सॅनिटरी पॅड देतो, म्हणजे कितीचे सॅनिटरी पॅड देतो? 225 रुपयाचे सॅनिटरी पॅड आपण देतो त्यांना, डीपी रेटने आपल्याला मिळालेले असतात. कॉपी रेट मध्ये मिळाला तर अजून फायदा आहे आपल्याला, ठीक आहे? म्हणजे 350 रुपये मध्ये समोरच्या व्यक्तीला मी असं नाही सांगत की 3 सॅनिटरी पॅडचे बॉक्स देते, मी त्यांना सांगते 350 रुपये मध्ये तुम्हाला 33 सॅनिटरी पॅड भेटतात. काय सांगते मी, सॅनिटरी पॅड तुम्हाला 33 भेटतात 350 रुपये मध्ये. मग आपल्याला पण 125 रुपयाचा फायदा होतो. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही रिटेल मध्ये सेल केलात तर तुमचं प्रोडक्ट तर सेल होणारच होणार आहे. तुम्हाला बीवी त्यांना द्यायचे नाहीयेत, बीवी तुम्हाला राहणार आहेत आणि 125 रुपयाचा 3 सॅनिटरी पॅड मागे तुम्हाला फायदा होणार आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही सॅनिटरी पॅड विकलात ना मैत्रिणींनो, तर खूप छान पद्धतीने सॅनिटरी पॅड तुमचे सेल होतील. मला एवढं सांगायचं होतं दादा.